आज आपण पायथॉनच्या प्रोग्रामिंगमध्ये लिस्ट्स सोबत काम करण्यासाठी ज्या वेगवेगळ्या मेथड्स वापरल्या जातात त्या पाहू। लिस्ट म्हणजे यादी। तर या ठिकाणी मी स्वीट्स नावाची एक यादी बनवलेली आहे। तर या यादीमध्ये एखादे नाव आहे किंवा नाही, आणि जर ते असेल तर ते कोणत्या ठिकाणी आहे हे पाहण्यासाठी आपण इंडेक्स या मेथडचा वापर करू शकतो। तर या ठिकाणी स्वीट्स डॉट इंडेक्स असे लिहून ब्रॅकेटमध्ये आपल्याला हवे ते नाव लिहिल्यास त्या नावाचा जो इंडेक्स नंबर म्हणजे यादीमधील क्रमांक त्याचा आपल्याला येथे दिसून येतो। यादीमधील नावे ही शून्यपासून मोजली जातात, म्हणजे पहिला एलिमेंट हा शून्य, दुसरा एक, दोन, तीन, चार अशा प्रकारे याला मोजले जाते। यादीमधील एखाद्या क्रमांकावर असलेले नाव पाहण्यासाठी पॉप या मेथडचा आपण वापर करू शकतो। या ठिकाणी सिटीज नावाची एक यादी आहे, आणि या ठिकाणी शून्य स्थानावर असलेले नाव पाहण्यासाठी सिटीज डॉट पॉप इन ब्रॅकेट 0 असे लिहिल्यास यादीमधील शून्य स्थानावर असलेले नाव या ठिकाणी आपल्याला दिसून येते। पॉप ही मेथड कुठलाही क्रमांक न देता वापरल्यास यादीमधील सगळ्यात शेवटचे नाव आपल्याला ते दाखवते। दोन याद्यांना जोडण्यासाठी आपण एक्सटेंड या मेथडचा वापर करू शकतो। ही पद्धत वापरण्यासाठी पहिल्या यादीचे नाव लिहून डॉट एक्सटेंड असे लिहून दुसऱ्या यादीचे नाव आपल्याला लिहिता येते। या ठिकाणी सिटीज 1 आणि सिटीज 2 या दोन याद्या आहेत। सिटीज 1 डॉट एक्सटेंड इन ब्रॅकेट सिटीज 2 असे लिहून एंटर केल्यास दोन्ही याद्या या सिटीज 1 मध्ये एकत्र झालेल्या आपल्याला दिसून येतील। त्यानंतर आपण प्रिंट इन ब्रॅकेट सिटीज 1 असे लिहून एंटर केल्यास दोन्ही याद्या एकत्र जोडलेल्या या ठिकाणी दिसून येतील। दोन याद्या जोडण्यासाठी आपण अधिक चिन्हाचा देखील वापर करू शकतो। त्यासाठी परत एकदा आपण सिटीज 1 आणि सिटीज 2 या नावाच्या दोन याद्या तयार करू, आणि त्यानंतर सिटीज 1 प्लस सिटीज 2 असे लिहून एंटर करून त्याचा परिणाम पाहू। तर अशा रीतीने पायथॉनमध्ये याद्यांबरोबर आपण अशा वेगवेगळ्या पद्धतीने काम करू शकतो।